आहे. सोलर ड्रायरचा उपयोग हा अन्न पदार्थ म्हणजे आपला भाजीपाला फळे वगैरे काय जर सुकून ठेवायचे असतील आपल्याला जर ते पावसाळ्यामध्ये किंवा सीझन ज्यावेळेस असतो भाज्या स्वस्त असतात त्यावेळेस भाज्या आणून त्या सुकवून परत त्याचा रियूज करता येतो. ह्या जर तुम्ही वापरणार आणण्यासाठी 2 तास आधी जर पाण्यामध्ये भिजत ठेवले तर तुम्हाला पहिल्यासारखी जी भाजी ओली असते त्या पद्धतीने भाजीची चव आणि भाजी वापरण्यात येऊ शकते. ह्याच्यामध्ये तुम्ही बघता कारले आहेत, कांदा आहे, कांदा हा सुद्धा बिर्याणीमध्ये जर तळून टाकायचं असेल तर हा तळला पटकन जातो तो वाळलेला आहे तर पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तर हा जसा डायरेक्ट तळला हा बिर्याणीसाठी वेगळे वापरता येऊ शकतो. इथे गवार आहे, शेवग्याचा पाला आहे, शेवग्याचा पालासुद्धा तिथे पावडर करून डायबेटीससाठी वापरला जाते. टॅमॅटो आहे, चिकू आहे, चिकूचा मिल्कशेक करता येतो, कारल्याची पावडर करता येते किंवा कारल्याची भाजी करता येते. आपल्या खेडेगावामध्ये कारली परत तोंडली म्हणा किंवा भेंडी कापून बऱ्याच ठिकाणी वाळत ठेवतात. जसं आपण सुपामध्ये उन्हात वाळवतो सुपामध्ये वाळवण्याच्या ह्याच्यामध्ये वाळवल्यावर धुळीचा किंवा कसला प्रकार होत नाही. हे सोलर पॅनल आहे ह्याच्यावरती सूर्याची किरणे पडतात. सूर्याची किरणे पडल्याने ह्याच्यामध्ये जे पदार्थ टाकले ते वाळण्यास लवकर मदत होते. हे लवकर वाळले जातात, 2 ते 3 दिवसामध्ये पदार्थ वाळून निघतात. हे दोन फॅन आहेत, त्याच्या आतमध्ये जे बाष्प तयार होतं ते ह्या